नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। जीवनात प्रत्येकाला दुःख हे असतेच, कोणाला कसले दुःख तर कोणाला कसले दुःख, पण दुःख हे असतेच। इतके आहे की कोणाच्या दुःखाची तीव्रता जास्त असेल तर कोणाच्या दुःखाची तीव्रता कमी असेल, परंतु ज्यांच्या जीवनात दुःखच नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही। दुःखाचे वेगवेगळे प्रकार असतात, कोणाला शारीरिक दुःख असते, कोणाला सामाजिक दुःख असते, कोणाला आर्थिक, कोणाला मानसिक, कोणाला भावनिक, अशी कितीतरी प्रकारची दुःखे असतात। आपल्याला वाटते की सर्वात जास्त दुःख भगवंत आपल्यालाच देतात, इतर सर्वजण सुखी आहेत आणि आपणच दुःखी आहोत, परंतु सर्वांच्या जीवनात दुःख असते। इतके आहे की कोणी आपले दुःख बोलून दाखवते तर कोणी आपले दुःख लपून ठेवते। ज्यांच्या त्यांच्या दुःखाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात। या सृष्ट्यांचा नियमच आहे की जे आले आहेत त्यांना दुःखाचा सामना करावाच लागेल। म्हणून जर दुःख आले तरीही त्याचा त्रास करून घेऊ नका, कारण जर आपल्याला माहित आहे की दुःख हे येणारच आहे तर रडत बसून काय होणार आहे। स्ट्रॉंग व्हा, मजबूत व्हा, कोणतीही परिस्थिती आली तरीही तिचा सामना करण्याची हिम्मत ठेवा। रडून काहीही होणार नाही, जे व्हायचे आहे ते होणारच आहे। आता तुम्ही त्या परिस्थितीचा सामना रडून करता की हसून करता हे तुमच्यावर आहे। आपण जर रडत रडत त्या परिस्थितीचा सामना केला तर ते दुःख आणखी वाढेल, त्यापेक्षा हसून व मन मोकळेपणाने हे होणारच होते अशा भावनेने त्या दुःखाकडे बघितले तर ते दुःख नक्कीच कमी होईल। जे व्हायचे आहे ते होणारच आहे, जे घडून गेले आहे त्यात तर आपण बदल करू शकत नाही, मग आहे ती परिस्थिती प्रमाण मानून आनंदाने त्याचा स्वीकार करा। या सृष्टीत असे कोणीही नाही ज्यांना दुःखाचा सामना करावा लागला नाही। भगवंतांना दुःख सुटले नाही तर तुम्ही आम्ही तर मनुष्य आहोत। प्रभू श्री रामांच्या जीवनात किती दुःख होते, सीता मातेच्या जीवनात तर श्री रामांपेक्षा अधिक दुःख होते। त्यांनी लव व कुश यांना जंगलातच जन्म देऊन त्यांचे संगोपनही जंगलातच केले होते। प्रभू श्री कृष्णांच्या जन्मात काय कमी दुःख होते का? त्यांना तर जन्मतः क्षणीच आई वडिलांचा विरह सहन करावा लागला होता, त्यांचा जन्मही कैदखान्यातच झाला होता। त्यांची प्रेयसी होती राधा, परंतु त्यांना तिलाही सोडून रुक्मिणीशी विवाह करावा लागला होता। किती संकटे व किती दुःखांचा सामना त्यांना जीवनात करावा लागला, परंतु तरीही त्यांनी कधीही घाबरून जाऊन माघार घेतली नाही। ते प्रत्येक दुःखाचा सामना त्वेषाने व जिद्दीने करीत राहिले व पुढे जात राहिले, परंतु त्यांनी चेहऱ्यावर आपले दुःख कधीच आणले नाही। त्यांचा चेहरा नेहमी हसतमुखच असे, म्हणून कितीही मोठे दुःख आले तरीही घाबरून जाऊ नये, त्या दुःखापुढे हार मानू नये। भगवंत आपली साथ नक्कीच देतील। भगवंतही कधी कधी आपली परीक्षा घेत राहतात। वाईट काळ यासाठीच येतो की त्या काळात आपण किती दृढतेने त्या काळाचा सामना करतो ते। सुख व दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। सुखानंतर दुःख व दुःखानंतर सुख हे येणारच आहे। कोणतीही परिस्थिती जास्त काळ थांबून राहत नाही, म्हणून आपण फक्त मजबूत राहावे। आपण जर मजबूत असलो तर कसेही दुःख आले तरीही आपण त्यातून मार्ग काढू शकतो व त्यातून बाहेर पडू शकतो। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।